बकरी आणि लांडगा. सूरजपूरच्या जंगलात एक बकरी आणि ससा राहत होता. दोघे जण खूप घनिष्ठ मित्र होते. एक दिवस ते दोघही नदीच्या काठी पाणी पित होते. तितक्यात झाडाच्या मागे लपलेला लांडगा त्या दोघांना बघत होता. अरे वा, आज मला बकरी खायला मिळणार आहे. तसंही बकरी खाऊन मला आता बरेच दिवस झालेत. हिला काहीतरी करून आपल्या जाळ्यात अडकवून आपली शिकार बनवावी लागेल. चपळ लांडगा बकरीला कसं खायचो याची योजना करतो. तितक्यात त्याच्या डोक्यात एक योजना येते. तितक्यात लांडगा त्या झाडाच्या मागे जोर जोरात रडतो आणि ओरडतो. त्याच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून बकरी आणि ससा दोघही विचार करतात. त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी कुठेतरी फसलंय. हाच विचार करून ते दोघही जण ते जवळपास शोधत असतात. तर त्यांना तितक्यात झाडाच्या मागे एक लांडगा दिसतो. दोघही जण त्याच्या जवळ जातात. तेव्हा बकरी लांडग्याला म्हणते, अरे काय झालं तुला, तू एवढं ओरडत को आहे? ओरडू नाही तर काय करू, माझ्या आईला त्या सिंहाने खाऊन टाकलं. मी आता अनाथ झालो, माझ्याकडे कोणी मित्रही नाहीये आणि नाही आई. मी आता एकटा झालोय, मला माझ्या आईची आठवण येते. ओ, तुझ्यासोबत खूप वाईट झालं. देवाने तुझ्या आईच्या आत्म्याला शांती द्यावी. तू अजिबात काळजी नको करूस, आम्ही तुझ्यासोबत आहो ना. तुला जेव्हाही एकटं वाटलं तू आमच्यासोबत खेळायला येऊ शकतो. आपण सगळेजण एकत्रित राहून खेळू. अरे बकरी, तू असं कसं सांगतेस त्याला? आपण तर याला ओळखत सुद्धा नाही आणि कोणा अनोळख्याशी अशी मैत्री करणं चांगलं नसतं. ससा मित्र, तू नेहमीच असा का बोलत असतो? बघ तो किती रडत आहे. कारण की त्याची आई या जगात नाही आहे. आईचं जाण्याचं दुःख काय असते हे मी चांगल्या प्रकारे समजू शकते. त्यामुळे अशा प्रकारे तू नको बोलू. तू किती चांगली आहेस गा बकरी, तू मला खूपच समजून घेतेस. मला तुझ्या सारखाच मित्र हवा आहे. तू माझ्याशी मैत्री करशील का? हो हो, नक्कीच. आपल्या दोघांची चांगली मैत्री होऊ शकते. बघ, आता रात्र खूप झाली आहे. आता आम्ही दोघं घरी जातो, उद्या परत भेटूया. एवढं बोलून बकरी आणि ससा तिथून निघून जातात. लांडगा मनातल्या मनात खूप आनंदित होतो आणि त्याला कळतं की बकरी खूप भोळी आहे. तिचं मन फार नाजूक आहे, त्यामुळे ती लांडक्याच्या बोलण्यात येऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बकरी ससाबरोबर खेळत असते. तितक्यात लांडगा येतो. बकरी, मला सुद्धा तुझ्या बरोबर खेळायचं आहे. आपण एकत्र खेळू शकतो का? हा हा, का नाही, यात विचारण्यासारखं काय आहे? आता तू माझा मित्र आहे, आता आपण सोबतच खेळूया. बकरी, जर तुला याच्या बरोबर खेळायचं असेल तर खेळ, पण मला याच्या बरोबर मैत्री नाही करायची. तू जेवढा छोटा आहेस तेवढाच खोटा आहेस. आता मला तू एक सांग सशा, तुझी आणि बकरीची जेव्हा ओळख झाली तेव्हा काय तुम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतात? कोणाशीही ओळख करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि जर बकरी आणि मला दोघांनाही अडचण नसेल तर तुला काय अडचण आहे? हो ससा मित्र, थोडं तू समजून घे. सगळेजण एकसारखे नसतात. आणि तसंही लांडग्यानी खूप चांगलं म्हटलं की जेव्हा मला त्रास नाही तर तुला का आहे. हे बघ बकरी, तू माझी मैत्रीण आहेस. तुझ्याबद्दल चांगला विचार करणं माझा हक्क आहे. मला असं वाटतं की तुला याच्याशी मैत्री नाही केली पाहिजे. बाकी तुझी मर्जी. एवढं बोलून ससा नाराज होऊन तिथून निघून चालला जातो. तेव्हा बकरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. माझी गोष्ट तर ऐक, तू मला चुकीचं समजतोय ससा मित्रा. एक मिनिट तर थांब, माझी गोष्ट तर ऐक. बकरी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ससा बकरीची एक गोष्ट ऐकत नाही आणि नाराज होऊन तिथून निघून जातो. हे बघून लांडगा खूप आनंदित होतो. कारण की बकरी आणि लांडग्याच्या मध्यामध्ये एकमात्र तो दुश्मन होता. लांडग्याला ससा अजिबात नाही पाहिजे होता. अरे थांब ससा मित्र, अरे थांब तर. लांडगा बकरीला अशा जागी जाऊन मारणार होता, पण ससा गेल्यानंतर बकरी सुद्धा पण त्याच्या मागे मागे जाते आणि जाता जाता लांडग्याला म्हणते की, लांडग्या भाऊ, आपण नंतर भेटूया, आता मी जाते. आपल्या हातून शिकार गेला हे बघून लांडग्याला खूप त्रास होतो. मी तर विचार केला होता, जेव्हा कधी हा ससा आमच्या मधून निघून जाईल तेव्हा मी या बकरीची शिकार करीन, पण ही तर निघून गेली. ठीक आहे, त्यात काही नाही बकरी, आता हवं ते होऊ दे, पण मी तुझी शिकार करूनच राहणार.
मग त्यासाठी मला अजून कितीही वेळ वाट बघावी लागली तरी चालेल. ससा एका झाडाच्या मागे लपून लांडग्याची सर्व गोष्ट ऐकत होता. मला माहिती होत लांडग्या, तू मैत्री दाखवणारा दुश्मन आहेस, पण आता हवं ते होऊ दे, मी माझी मैत्रीण बकरीचा जीव वाचवूनच राहणार. त्यानंतर ससा पळत पळत बकरी जवळ जातो आणि सर्व गोष्ट सांगतो. तेव्हा बकरी म्हणते, ससा मित्र, मला तुझ्यापासून ही अपेक्षा नव्हती. मला माहिती होतं की तुला लांडगा अजिबात आवडत नाही, पण याचा अर्थ हा तर नाही की तू कोणाविषयी काही बोलशील. देवानी त्याची आई घेऊन टाकली आणि तू त्याच्याविषयी असे शब्द बोलत असतो, हे चांगलं नाहीये. बकरी, मी तर तुझा खरा मित्र आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा जीव धोक्यात आहे, जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तो लांडगा तुला खाऊन टाकेल. ससा मित्र, तो आपल्या सोबत मैत्री करायला आला होता आणि तुला असं वाटतं की तो शिकारी आहे? मला तुझ्यापासून ही अपेक्षा अजिबात नव्हती. बकरे, माझं ऐक तरी. मला तुझं काही ऐकायचं नाहीये, जा इथनं तू. जातोय मी बकरे, पण माझं बोलणं तू लक्षात ठेव. सरळ झाडच लवकर कापले जातात, म्हणजे जो साधा आणि सरळ असतो त्याची शिकार सगळ्यात आधी होते. एवढं बोलून ससा नाराज होऊन तिथून निघून जातो. ससा बरोबर मैत्री तुटल्यानंतर बकरी काही दिवस पर्यंत आपल्या घरून बाहेर निघतच नाही आणि तिकडे लांडगा बकरीचा शिकार करण्यासाठी तो खूप वाट बघत होता. काही दिवसानंतर वाट बघता बघता लांडगा त्रासला. तेव्हा एक दिवस लांडगा बकरीच्या घरी जातो. बकरी, तू माझ्या बरोबर मक्याच्या शेतात येशील का? तिथे जाऊन आपण ताजे ताजे मके खाऊया आणि मजा करूया. लांडगा भाऊ, तुझ्यासोबत मैत्री करण्यासाठी माझी आणि ससाची मैत्री तोटली, त्यामुळे मला कुठेही जायची इच्छा नाहीये. मला माहितीये की तो ससा तुझ्यावर नाराज आहे, कारण तो तुझा खरा मित्र आहे आणि तो कधीही तुला कुठल्याही अडचणीत नाही बघू शकत. खरं तर हे आहे की आमच्या लांडग्यांची जात ही अशीच असते, ज्यावर विश्वास ठेवणं सोपी गोष्ट नाहीये, पण खरं सांगायचं तर सगळे लांडगे एकसारखे नसतात. हो, मला माहितीये सगळेजण एकसारखे नसतात, पण तू तर चांगला लांडगा आहे, पण ही गोष्ट मी ससाला कसं सांगू? अरे, ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मक्याच्या शेतात जावं लागेल. तिथे जाऊन आपण दोघं पोटभर मका खाऊया आणि त्यानंतर आपण सशासाठी खूप सारे मके घेऊन सुद्धा जाऊया. हो, जेव्हा त्याला माहिती पडेल की ताजा ताजा मका लांडगा त्याच्यासाठी घेऊन आला, तेव्हा त्याला तुझी खरी ओळख होईल की तू किती चांगला आहेस. हो हो, आता चल लवकर आपण मक्याच्या शेतात जाऊया. तेव्हा बकरी आणि लांडगा खेळता खेळता दोघही जण त्या मक्याच्या शेतात जातात. बकरी मक्याचं शेत बघून खूप आनंदित होऊन जाते आणि पोट भरून मका खाते. लांडगा आपली चाल चालून बकरीला बघत असते आणि विचार करतो, भोळी बकरी, तू आता पोट भर मका खाऊन घे, त्यानंतर मी तुला सुद्धा पोट भर खाणार. मका खाऊन जेव्हा बकरीचं पोट भरून जाते तेव्हा बकरी म्हणते, लांडगा भाऊ, माझं पोट खूप भरलंय, चला आपण घर जाऊया. तुझं पोट तर भरलं आहे, पण माझं पोट अजून रिकाम आहे. हो का? तर तुम्ही पण ताजा ताजा मका खाऊन घ्या ना. कदाचित तुला हे माहिती नाहीये की मला मका जराही आवडत नाही. तर तुम्ही मला फक्त इथे मका खायला बोलवलं? हो, तू माझी मैत्रीण आहेस ना. तुम्ही किती चांगला आहे लांडगा भाऊ. अच्छा, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय आवडत? मला बकरीचं मांस खाणं जास्त आवडत आणि म्हणून मी आता तुला खाणार आहे. काय, तुम्हाला मला खायचंय? पण मी तर तुझी मैत्रीण आहे ना. तू खूपच भोळी आहेस बकरी. अरे बाबा, मी तुझ्याशी मैत्री फक्त तुला खाण्यासाठीच तर केली होती. चल आता लवकरच माझ्या पोटाची आग शांत कर तू. एवढं बोलून लांडगा बकरीला दाबून टाकतो. तुझा मित्र सशाने तुला बरोबर सांगितलेलं की माझ्याशी मैत्री करू नकोस, पण तू तर त्याचं ऐकलंच नाहीस आणि आज मृत्यूच्या दारात उभी आहेस तू. तू माझ्यासोबत वाईट वागलास, देव तुला कधीच सोडणार नाही. कदाचित मी आपल्या ससा मित्राची गोष्ट ऐकून घेतली असती. हा, पण आता पस्तावा करून काय फायदा, जेव्हा सगळं काही संपलंय, आता तुला माझ्यापासून कोणी नाही वाचवू शकणार. बकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप जोर जोरात ओरडते, वाचवा वाचवा मला कोणीतरी, ससा मित्र वाचव.
ससाला हे चांगल्या पद्धतीने माहिती होतं की लांडगा बकरीला कधीही मारू शकते, त्यामुळे ससाने बकरीला वाचवण्याची व्यवस्था आधीच केली होती. ससाने लांडग्याच्या चालबद्दल शेरसिंगला आधीच सांगून दिलं होतं आणि जेव्हा बकरीचा ओरडण्याचा आवाज येतो तर जंगलातले सगळे प्राणी बकरीला वाचवण्यासाठी त्याच्याजवळ जातात. थांब रे लांडग्या, जर या बकरीला काहीही झालं तर तू नाही वाचू शकणार. अरे पण तुम्ही सगळे इथे कसे आले? आपला मित्र जर अडचणीत असेल तर खरा मित्र नेहमीच कामास येतो. ओ लांडग्या, हा ससा आणि बकरी आमचे मित्र आहेत, म्हणूनच सांगतो. जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर बकरीला सोड आणि इथून निघून जा. सगळ्याला रागात बघून आपले प्राण वाचून लांडगा बकरीला सोडून तिथून निघून जातो. अरे पळा इथून, नाहीतर हे सगळेजण मिळून माझी कोशिंबीर बनवून टाकतील. लांडग्यापासून जीव वाचून बकरीला जेव्हा जीव येते, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणायचं असेल तर ते सशाला म्हण. जर योग्य वेळेत त्याने आम्हाला येऊन हे सांगितलं नसतं तर कदाचित तू आज जिवंत नसतीस. थँक्यू मित्रा. आपल्या मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यू, पण माझं म्हणणं तू नेहमी लक्षात ठेव. कधीही मैत्री करण्याआधी त्या मित्राला पारखून घे की तो तुझ्या मैत्रीच्या लायक आहे की नाही. कठीण परिस्थितीत जो आपल्या कामी येतो तोच आपला खरा मित्र असतो, त्यामुळे मैत्री करण्याच्या आधी मित्राला ओळखणं फार गरजेचं आहे. यावरून शिक्षा घेऊन बकरी आणि शेरसिंग आता म्हातारा झाला होता. त्याची अशी इच्छा होती की त्याच्या जिवंत असेपणीच कोणी ज्ञानी असा, जंगलचा राजा असावा. म्हणून शेरसिंगने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना आपल्या दरबारी बोलावलं. हे बघा मित्रांनो, आता मी म्हातारा झालोय आणि राजाचं कर्तव्य सांभाळण्यासाठी मी असक्षम आहे. म्हणूनच मला असं वाटतं राजगद्दी एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या हातात सोपवून दिली पाहिजे. म्हणून ज्याला राजा व्हायचं आहे त्याने शक्ती आणि बुद्धीचं प्रदर्शन केलं पाहिजे. जो प्राणी माझ्या परीक्षेत पास होईल तोच या जंगलाचा राजा होईल. शेर सिंगचा संदेश जंगलात आगीप्रमाणे पसरतो. जंगलातील प्रत्येक काना कोपऱ्यात सगळे प्राणी एकमेकात असंच बोलू लागतात. माकडदादा माकडदादा, तुम्ही राजा बना ना, तुम्ही चतुरही आहात आणि शक्तिशाली सुद्धा. हा आता ते तर ठीक आहे, पण मी राजा बनण्याच्या लायकीचा नाहीये. जंगलाचा राजा तर सिंहच असतो. सिंहाने आपल्या मुलालाच राजा बनवलं पाहिजे. हो, पण सिंहाला असं वाटतं की जो त्याच्या कसोटीत खरा उतरेल त्यानेच जंगलाचा राजा व्हावं. मित्रांनो, आता शेरसिंग सर खूपच बुद्धिमान राजा आहे. मी तर त्यांच्या परीक्षेत पासच नाही होऊ शकत. दुसरीकडे सिंहिणीचा मानलेला भाऊ लांडगा याला सुद्धा राजा बनण्याची इच्छा असते, म्हणून तो सिंहिणीजवळ जाऊन बोलू लागतो. ताई, तू ऐकलं का की जिजाजी राजगद्दी सोडणार आहे म्हणून? हो, मी ऐकलंय. तर ताई, मी काय राजा बनण्याच्या लायकीचा नाही आहे का? तू राजा बनण्याच्या लायकीच आहेस, परंतु तुला शेरसिंगच्या परीक्षेला उतरावं लागेल. तू यासाठी तयार आहेस? लांडग्याच्या हो म्हणण्याबरोबरच सिंहिण लांडग्याला घेऊन शेरसिंगच्या जवळ गेली. लांडग्या सोबत सिंहिणीला बघून शेरसिंग बोलला. महाराणी, तू यावेळी इथे? होय महाराज, मी आपल्या मानलेल्या भावाला एका कारणासाठी तुमच्याकडे घेऊन आली. हो हो शेरणी, सांग तू मला, तू इथे साळेसाहेबांना घेऊन का आली आहे? मला असं वाटतं की तुम्ही याला राजा बनवावं. हे नाही होऊ शकत. पण का? लांडगा का नाही राजा बनू शकत? कारण हा प्राणी राज परिवारापासून ताल्लुक ठेवत नाही. परंतु महाराज, हे तर चुकीचं आहे. जर नेत्याचा बेटाच नेता बनेल तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? आणि तुम्हीच तर म्हटलं होतं ना जिजेजी, जो बुद्धिमान असेल तोच राजा होईल जंगलाचा. तर काय मी बुद्धिमान नाहीये? आणि मी हेही म्हटलं होतं की जो बुद्धी आणि शक्तीचा योग्य वापर करेल तोच या जंगलाचा राजा होईल. महाराज, आठवा तो दिवस ज्यावेळी आपल्याला शिकाऱ्यांनी बंदिस्त केलेलं आणि त्यावेळी मीच तुम्हाला वाचवलेलं आणि त्यावेळी तुम्ही मला एक वचन दिलेलं. तू माझा जीव वाचवला आहे, माग तुला काय पाहिजे तर? महाराज, आत्ता मला काहीही नको. देणार असाल तर एक वचन द्या की वेळ आल्यावर जे काही मी मागेन ते तुम्ही मला द्याल. मी तुला वचन देतो, योग्य वेळ आल्यावर तू जे मागशील ते मी तुला देईन. जर का तुम्हाला तुमचं वचन आठवतंय तर वचन पूर्ण करा आणि माझ्या या मानलेल्या भावाला राजा बनवा. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यावर मी याला राजा बनवायला तयार आहे, पण याला माझ्या परीक्षेत पास व्हावं लागेल. मी कोणती पण परीक्षा द्यायला तयार आहे जिजेजी.
आणि नेमकं त्याच वेळेला नदीच्या पलीकडून गोळ्यांचा आवाज यायला लागला. ठीक आहे कोल्ल्या, सांग हे कशाचा आवाज आहे. अरे हा तर खूपच सोपा प्रश्न आहे, मी आताच याचं उत्तर शोधून आणतो. लांडगा धावत धावत नदीजवळ जाऊ लागतो आणि थोड्याच वेळात परत येऊन सांगू लागतो, महाराज नदीच्या त्या दिशेला काही शिकारी लोक उभे आहेत आणि ते बंदुकीने गोळी चालून शिकारी करण्याची प्रॅक्टिस करत आहेत. ठीक आहे, तर मग माहिती कर की तिथे किती शिकारी आहेत. राजा होण्यासाठी काही मेहनत करावी लागेल ना, मी आताच जाऊन तिथे पत्ता करून आणतो. नेमके शिकारी किती आहेत ते मोजण्यासाठी लांडगा परत एकदा नदी किनारी धावत जा आणि पुन्हा परत एकदा शेर सिंग जवळ येऊन लांडगा बोलू लागतो, महाराज ते 12 लोक आहेत. अच्छा, तर ते 12 शिकारी आहेत, पण त्यांच्या हातात बंदुके किती आहेत ते सांग. बंदुके तर मी नाही मोजली, मी आताच ते मोजून येतो. पुन्हा एकदा बंदुकींची मोजणी करण्यासाठी लांडगा नदी किनारी धावत जातो आणि काही दिवसानंतर लांडगा गोळ्यांची गिनती करून वापस येतो. शेरसिंगला येऊन सांगू लागतो, महाराज प्रत्येकाच्या हातात बंदूक आहे, म्हणजे त्यांच्याकडे 12 बंदूक आहेत. तर पता कर कि ते लोक कोठून आले आहेत. महाराजांच्या आज्ञेचं पालन करून लांडगा नदी किनारी पुन्हा धावत जातो. अरे देवा, सिंहराजाने तर धावून धावून माझी सुट्टीच करून टाकली. एकीकडे शिकारी लोक गोळी मारून टाकेन अशी भीती वाटत आहे मला, पण काय करू, भीती वाटत आहे पण जावं तर लागेलच ना, शेवटी राजा जे व्हायचंय. आणि काही वेळानंतर शेरसिंग समोर येऊन लांडगा बोलू लागतो, महाराज ते पूर्व दिशेकडून आले आहेत. आणि ते कुठे जात आहेत हे माहिती केलं की नाही. शेरसिंगच्या प्रश्नांना कंटाळून लांडगा रडत बोलू लागतो, ताई यांना मला राजा नाही बनवायचं आहे, म्हणून बघा ना ताई जिजाजी कसे फालतूचे प्रश्न विचारून विचारून माझी मजा घेत आहे. तू रडू नकोस माझ्या भावा, मी आत्ता यांच्याकडे बघते. काय हो, तुम्हाला याला राजा बनवायचा नाही म्हणून असा तुम्ही त्याला त्रास देताय, तुम्ही असं का करताय. आणि नेमकं त्याच वेळेला शेरसिंगचा मुलगा समशेर सिंग तिथे येतो आणि त्याला बघून अस्वल बोलत, महाराज प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. आम्हा सर्व प्राण्यांना असं वाटतं की एक संधी युवराजला सुद्धा भेटली पाहिजे. हो हो राजेसाहेब, युवराजला सुद्धा आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळायला हवी. हे बघा मित्रांनो, मला असं वाटतं की जंगलाचा राजा हा वीर पराक्रमी आणि शक्तिशाली असला पाहिजे, आणि जर युवराजला राजा व्हायचं असेल तर त्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. तो काय ही परीक्षा द्यायला तयार आहे? हो मी तयार आहे बाबा. युवराजांच्या तयार होण्याने जंगलातले सगळे प्राणी खुश होतात. नदीच्या बाजूनी पुन्हा एकदा गोळ्यांचे आवाज येतात. ठीक आहे युवराज, तुला हे आवाज ऐकू येत आहे? जर राजा व्हायचं असेल तर माहित कर की हे आवाज कुठून येत आहेत. ठीक आहे बाबा. शेर सिंगच्या आज्ञेचं पालन करून युवराज समशेर सिंग आवाजाच्या दिशेने नदीच्या किनारी जाऊ लागतो. परंतु भरपूर वेळ गेल्यानंतरही युवराज परत काही येत नाही हे बघून लांडगा खट्टू होत म्हणतो, माफ करा महाराज, इतका वेळ निघून गेला पण युवराज अजूनपर्यंत वापस नाही आलेत. इतक्या वेळात तर मी 10 वेळा जाऊन वापस आलो असतो. थोडासा धैर्य ठेव, युवराज नक्कीच वापस येईल. आणि जर ते वापस नाही आलेत तर मीच राजा होईल. जर तो वापस नाही आला तर मीच राजा होईल. तेवढ्यातच युवराज समशेर सिंग पुन्हा येत असतात. महाराजांचा विजय असो. महाराज नदीच्या त्या दिशेला 12 शिकारी आपल्या हातामध्ये 12 बंदुका घेऊन शिकारी करण्याची तयारी करत आहेत. सर्व शिकारी पूर्वेच्या दिशेने आले आहेत आणि आज रात्री ते आपल्या जंगलामध्ये शिकारी करायला येणार होते, पण मी आपल्या जीवावर खेळून त्यांना गुमराह करून दुसऱ्या जंगलात सोडून आलो आहे. तू आपल्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही युवराज. नाही, जसं मला शिकाऱ्यांनी पाहिलं ते माझ्या मागे धावले आणि बंदुकींनी त्यांनी माझ्यावर निशाणा घेतला, पण त्यावेळी शिकाऱ्यांपासून स्वतःचा जीव वाचवणे हे माझं काम नव्हतं, तर या जंगलाला वाचवणे हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मी आपल्या जीवावर खेळून सर्व शिकाऱ्यांना दुसऱ्या जंगलात सोडून आलो आणि हेच काम करताना मला थोडा उशीर झाला. हे ऐकून लांडग्याची मान शर्मेने खाली झुकते. महाराज बगल में छोरा आणि गावात ढिंढोरा, युवराज शमशेर सिंगच राजा बनण्याचे पात्र आहेत का बरं मित्रांनो? हो हो युवराज राजा बनवूया. महाराणे
मी ठरवलं असतं तर स्पर्धा न घेताही युवराजला राजा बनवू शकलो असतो, पण तो याच्या योग्य आहे की नाही हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं। म्हणून मी सामान्य प्राण्यांप्रमाणे युवराजची सुद्धा परीक्षा घेतली आणि निकाल तुमच्या समोर आहे। तुझा मानलेला भाऊ आपल्या परीक्षेमध्ये नापास झाला आहे। आता तुम्हीच मला सांगा, या जंगलाचा राजा मला कोणाला घोषित केलं पाहिजे? सिंहीण काही बोलण्याच्या आधीच लांडगा बोलतो, महाराज राजा बनण्याच्या लालसेमध्ये मी विसरून गेलो होतो की जंगलाचा राजा हा सिंहच असतो, म्हणून युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करा ही माझी तुम्हाला विनंती आहे। आणि मग शेरसिंग युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करतो। घोषणा झाल्याबरोबरच जंगलातील सगळे प्राणी अत्यंत आनंदित होतात आणि एकत्र सगळे जण बोलतात, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।